क्षण एक धावे सिद्धेश गोटनकर प्रत्येक आपली काहीतरी या स्पर्धेवर छाप सोडायची आहे, भले ती फलंदाजीत असू देत, गोलंदाजीत असू देत, क्षेत्ररक्षणात असू देत, आपल्याला जी संधी मिळाली आहे या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी खेळण्याची, त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येक जण आतुर आहे। लेफ्ट केला जातो चेंडू, धावसंख्या एक ने पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19। त्यानंतर होणारा उप उपांत्यपूर्व सामना राजशिवाजी युवा प्रतिष्ठान विरुद्ध उदयानंद सेवा मंडळ, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कृपया मैदानात उपस्थित राहायचे, थोड्याच वेळात त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल। राजशिवाजी युवा प्रतिष्ठान आणि उदयानंद सेवा मंडळ दोन्ही करंदरांनी कृपया नाणेफेकीसाठी मैदानात यावे। पुन्हा एकदा एक ताकदवर फटका खेळला जातोय, सिद्धेश गोटनकर अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, आपल्या फलंदाजीचे एक एक झलक, एक एक भात्यातून अस्त्र बाहेर करतोय सिद्धेश, आणि या दोन धावांनी मात्र संघाची धावसंख्या पुढे जाईल, 21 धावांवर संघाची धावसंख्या जाताना पाहायला मिळते। तर लालबाग मध्ये जे टॅलेंट कालपासून आपण पाहतोय, जे संघ पाहतोय, सर्व संघ आपण पाहता समीरजी, मी नक्की सांगेल कारण आगामी कालावधीमध्ये शक्ती चषक आहे आणि तो शिवडी विधानसभा वाईज आहे, एक संघ जर या सगळ्यांचा मिळून केला तर माझ्या मते विजेतेपद दूर नाहीये। आणि नक्कीच याबद्दल लालबाग राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे जे संघ आहेत ते याबद्दल विचार करतील, आणि एक संघ शिवडी विधानसभाचा शक्ती स्पोर्ट क्लबच्या त्या वतीने त्या सामने भरवले जातील, त्या ठिकाणी एक मात्र संघ बलाढ्य संघ त्या ठिकाणी पाठवला जाईल असं मला वाटतं। आणि जोपर्यंत मी तुम्ही म्हणालो की आक्रमक अक्षय गोटनकर मैदानावरती, तोपर्यंत धावा जमाच होत राहणार लालबाग स्पोर्ट क्लबच्या। गरमखडाचा बादशाह म्हटलं सिद्धेश गोटनकर, सिद्धेश गोटनकर, सिद्धेश गोटनकर एका बाजूला आणि त्याला साथ देत आहेत ते ओम शिकारे, नो आणि दोन धावा, नो बॉल प्लस दोन धावा मिळतील, धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते। तर या जोडीला रोखायचं कसं हाही प्रश्न गणेश क्रीडा मंडळाला पडला असणार आहे, आणि स्वाभाविक आहे, गोलंदाजी करणाऱ्या संघाचं कामच ते आहे फलंदाजांना बाद करणं, फलंदाजांना रोखणं, परंतु हे फलंदाज काही ऐकायला तयार नाहीयेत। ओम एका बाजूने आपल्या भातातून एक एक मोठमोठे फटके काढतोय, तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश कलात्मक फटके सिद्धेश गोटनकरच्या बॅटमधून। बहुत सही कहा इसके पहले कि अगर ये सारे जो टीमें खेल रही है उनमें से अगर एक टीम बनाकर खेले तो मैं भी यही समझ रहा हूँ कि मुंबई में इनका सामना करना बड़ा मुश्किल हो जाएगा, क्योंकि जिस हिसाब से खिलाड़ियों में टैलेंट नजर आ रहा है, टैलेंट तो पहले से ही लालबाग परिसर में है, इसमें कोई संदेह नहीं है, चाहे सिंगिंग के माध्यम से हो, डांस के माध्यम से हो, लेखन के माध्यम से हो, हर एक खिलाड़ी में कुछ ना कुछ गुण तो छुपे हुए हैं। क्या बात है, पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या रंगात आलाय, ढंगात आलाय, अप्रतिम फटका या ठिकाणी खेळला जातो आणि चेंडू जातो सीमा रेषा पार, सुरेख फटका या ठिकाणी खेळला जातोय सिद्धेश एका वेगळ्या, पहा ज्या पद्धतीने स्वतःला बॅलन्स केलंय, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला चेंडू काहीसा खाली राहतोय, आणि विशेष म्हणजे या मैदानात प्रॅक्टिस करण्याचा प्रत्येक संघाला अनुभव आहे आणि त्यामुळे कोणता चेंडू कोणत्या दिशेने जातो या हा सराव आहे, त्या पद्धतीची फलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे। धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते 4 या अगोदरच्या चौकाराने 26 धावांवर, षटक क्रमांक 3 सुरू असताना। व्हाईट बॉल, नक्कीच प्रत्येकाचे आवडते खेळाडू असतात, कुणाचे ऋषी वैद्य आहे, कुणाचे ओमकार देसाई आहे, कुणाचे कृष्णा सातपुते आहेत, तर पाहूया। तर थोडीशी झलक ऋषिकेश वैद्य यांची सिद्धेच्या फलंदाजी जरूर दिसते। चंदू अक्सर आपल्याला, लेकिन बहुत बार आप कॉमेंट्री करते रहते, लेकिन खऱ्या अर्थाने चंदू तुझा कुठला फेवरेट खेळाडू आहे सांग, कुठला तरी एखादे, मी माझा प्रश्न तुला प्रश्न लिही, तुझा एखादा फेवरेट खेळाडू कोण आहे पूर्ण याच्यामध्ये? ओमकार देसाई आणि ऋषी वैद्य। पुन्हा एकदा सुरेख फटका खेळला जातोय,
स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये मारले गेलेले गेलेला हा फटका दोन धावांसाठी. आणि असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे आणि ज्यांची फलंदाजी सातत्याने आपण समालोचक म्हणून आपला जरूर आवडते. आणि सध्याच्या घडलं तुम्ही क्रिकेट पाहिलं, सामना 3 षटकांचा या ठिकाणी पहिला डाव झाला, धावसंख्या 29 झाली आहे. परंतु अशी मी बऱ्याच खेळाडूंची नावं घेईल जी गेल्या काही वर्षांमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत. आणि सध्याचं क्रिकेट जर पाहिलं धनंजयजी तर गतिमान झालं आहे, तुम्हाला थॉमस डायस देखील ज्या पद्धतीने फॉर्मात आहे आणि खूप असे प्रथमेश ला देखील आपण पाहतो खूप चांगली फलंदाजी करतायत. तर आकाश तारेकरला पाहू शकता, विश्वजीत ठाकूरला तुम्ही पाहू शकता, कृष्णाला, एजाजला, एक ना अनेक आपण नाव घेऊ शकतो. यांना फॉलो करतात आपले स्थानिक खेळाडू देखील, कारण त्या यूट्यूबच्या माध्यमातून त्या मॅचेस पाहिल्या जातात आणि त्यांना त्या खेळाडूंना मात्र फॉलो देखील केलं जातं. आणि तेच आपण त्याची झलक देखील पाहायला मिळतो. ओमकार सारखा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न कोणी करतं, तर ऋषी वैद्यसारखा रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कोणी करतं, कृष्णा सातपुतेसारखा फाईन लेगला स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न कोणी करतं, तर ह्या सर्व गोष्टी आहेत त्या अलीकडच्या कालावधीमध्ये फॉलो केल्या जात आहेत. आणि माझ्या मते मैदानाच्या आतमध्ये त्याची झलक देखील आपण पाहतो. बरेचसे खेळाडू स्थानिक क्रिकेट भले, परंतु त्यांना ते आता फॉलो केलं जात आहे. आणि खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटचे दिवस आपण म्हणतो. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट शारजा ठिकाणसारख्या ठिकाणी 25 लाखाची स्पर्धा होणं, नवी मुंबईला 20 लाखाची स्पर्धा होणं आणि सुप्रीमोसारखी मात्र टेनिस क्रिकेटमधील अद्वितीय स्पर्धा, आगामी कालावधीमध्ये शक्तीचषक स्पर्धा आहे, रतनभाऊ पाटील स्मृतीचषक सारखी स्पर्धा आहे, म्हणजे या सगळ्या स्पर्धांनी मात्र हे टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थाने समृद्ध केलं मी म्हणेल. चांगला फटका खेळला जातोय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने, चप्पल झाले, अप्रतिम फटका खेळला जातोय आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारे शापार. तर लालबाग स्पोर्ट्स क्लब हा मात्र खऱ्या अर्थाने विक्रांत जाधव आणि कंपनी खऱ्या अर्थाने चांगली मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतोय, अकूट टप्प्याचा चेंडू घेतलेला खरपूर समाचार, ओम शिकारे ब्रँडेड फटका, गोलंदाजाची शिकार ओम शिकारेच्या माध्यमातून होते. तर ओम शिकारे आणि सिद्धेश गोटणकर, परंतु कुठेतरी गणेश क्रीडा मंडळाला विचार करावा लागेल, काहीतरी ब्रह्मास्त्र बाहेर काढावे लागतील. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे, ओम शिकारे स्क्वेअर लेगच्या दिशेने आता मात्र चेंडू लावत आहेत, एक धाव मिळेल. परंतु गणेश क्रीडा मंडळाला काहीतरी रणनीती बनवावी लागेल, त्यांच्याकडे ती क्षमता आहे यांना रोखण्याची, काहीतरी युक्त्या कराव्या लागतील आणि क्रिकेटमध्ये ते करावं लागतं. परंतु ज्या पद्धतीने ओम शिकारे आणि सिद्धेश गोटणकर फलंदाजी करतायत, एका मोठ्या धावसंख्या जो उच्चांक आहे अगोदर आपण पाहिला 57 धावांचा, तो मोडायचा एक मोडला जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 38 धावा धाव फलकावर आहे, षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथ्या मैदानाच्या आतमध्ये लालबाग स्पोर्ट्स क्लब. पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळला जातोय, आता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम फटका खेळला गेला, आपल्या भात्यातून एक एक अस्त्र बाहेर काढतोय, तमाम क्रीडा रसिकांची मन जिंकून घेतोय आणि क्रीडा रसिक फलंदाजी आवडली असेल तर पुन्हा टाळ्या वाजवायला हरकत नाही. सुरेख फलंदाजी आणि हा युवा खेळाडू आगामी कालावधीमध्ये या लालबागचं नाव मात्र मुंबईवर नेऊ शकतो, एवढं टॅलेंट पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय, सुरेख खेडी या ठिकाणी करतोय, धावसंख्या 1 पुढे. आणि असे बरेच खेळाडू पाहायला मिळाले कालपासून आपण पाहिलं तर राज मांडवकर सारखा खेळाडू पाहायला मिळाला, राहुल कार सारखा खेळाडू पाहायला मिळाला, संजोग सारखा खेळाडू पाहायला मिळाला, म्हणजे काल सर्व पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय, भूपेंद्र सारखा खेळाडू पाहायला मिळाला, या अगोदर हर्षद गाडीगावकरला पण पाहायला मिळालं, म्हणजे हे सगळं टॅलेंट आहे परंतु ते बाहेरही येणं गरजेचं आहे. या फुलटॉस चेंडूवर कदाचित प्रेक्षकांना ओम शिकारेची फलंदाजी पाहायची होती की काय म्हणून हे झाले असं मी म्हणेल. आणि एक सोपा झेल या ठिकाणी सुटला जातो, परंतु क्रिकेटमध्ये पकडो कॅच जितो मॅच असं म्हटलं जातं, सोडलेल्या झेलाचे तदनंतर पडसाद पडत असतात. धावसंख्या जर पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती 43 धावा, मोठ्या धावसंख्येच्या दिशेने हा संघ निघाला आहे विक्रमाच्या दिशेने. उदयन संघातील अभिषेक नवघरे याचं देखील नाव आवर्जून घ्यावं लागेल, काल त्याच्याकडून देखील सुरेख खेळ होताना पाहायला मिळाला, म्हणजे ही सर्व जी नावं आहेत ज्यांनी कालपासून प्रभावित केलंय. चला उदयानंद आणि राजेश शिवाजी दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय.
सिद्धेश। चार षटक संपलेली आहेत, धाव संख्या झालेली आहे 43, दोन षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे। लालबाग स्पोर्ट्स क्लब कूट पर्यंत मजल मारतायत। सलामीची जोडी माझ्या मते सर्वात मोठी सलामी नाही मी उपमानव मन सचिव राजनजी कोतावडेकर जी विनंती असेल नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। यानंतरच्या उप उपांत्य फेरीच्या सामन्याचा दोन बलाढ्य संघ उदयानंद ज्या संघांनी काल प्रभावित केलं आणि दुसऱ्या बाजूला काल असा एक संघ होता राजे शिवाजी ज्याने देखील प्रभावित केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये। चांगल्या ठिकाणी पिचिंग पाहायला मिळाली, बऱ्याच कालावधीनंतर निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतोय, म्हणजे ज्या पद्धतीने आक्रमण होत आहेत। तर ओम आणि ही जी सलामीची जोडी अक्षरशः तुटून पडली आहे आणि त्यांना कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न हा गोलंदाज करतोय। एक वेगळ्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, पिचिंग झाल्यानंतर अक्षरशः जमिनी लगत गेलेला चेंडू होता, परंतु सिद्धितने तोही चेंडू टोलावून काढलाय। धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाते, 45 धावांवर संघाची धावसंख्या जाताना पाहायला मिळेल। तन्मय वाडकर ओम शिकारीसाठी, पुन्हा एकदा ओम च्या बॅट मधून निघालेला मोठा फटका पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सुरेख फटका खेळला जातो, आता मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलावलेला हा फटका। पुन्हा एकदा ओम शिकारे नावाचं वादळ या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये अक्षरशः घोंगावतंय। क्या बात है, सब कुछ ओम पाहायला मिळते। सलामीची जोडी आणि धाव धावसंख्येची 50 ओलांडली गेली आहे। शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, धावसंख्या 53 झाली आहे। पाचवं षटक मार्गस्थ असताना विक्रमाच्या दिशेने लालबाग स्पोर्ट्स क्लब जाताना पाहायला मिळतोय आणि हे सर्व पा सध्या मैदानात क्रिकेटचा आनंद घेत आहेत, परंतु 11 गणेशाची सेवा भाविकांची सेवा करण्यात हे सर्व गुंग असतात आणि लाखोंची गर्दी, त्या गर्दींचं नियोजन आणि हे सर्व पाहत असतात हे सर्व कार्यकर्ते, परंतु त्यांना आनंद मिळावा म्हणून दरवर्षी गणेशोत्सव झाल्यानंतर ह्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत असतं आणि खरोखर आमचं भाग्य आहे या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी पहिल्यांदाच मिळते आणि याही पुढील कालावधीमध्ये ती संधी मिळावी, कारण या स्पर्धेचा घटक होणं, या ठिकाणचा घटक होणं एक सोपी गोष्ट नाही आहे। आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 5 सामना झाला आणि 5 समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 55 धावा धावफलकावर। तर 57 धावांचा या वर्षीच्या हंगामातील सर्वोच्च धावांचा विक्रम आहे, तो विक्रम मोडला जातोय का ते या ठिकाणी पाहायचंय। ओम शिकारे चंदू सुरुवातीला मी म्हणालो की सिद्धेश कोटणकर करमगडाचा बादशाह असं म्हटलं होतं, पण मात्र त्याच प्रतिबिंब या ठिकाणी ओम करतोय। पुन्हा एकदा ओम आणि उच्चांकी धावसंख्येच्या दिशेने 57 इक्वल झालेले 57 धावा। ओम शिकारे दोन 57 धावा धावफलकावर। बिगिट केला जातोय चेंडू, हवेत काही क्षण जरूर आहे, परंतु गोषांकी क्षेत्राच्या दिशेने जाईल आणि स्पर्धेतील सर्वात जास्त धावसंख्या उच्चांकी धावसंख्या करण्याचा मान जातो लालबाग स्पोर्ट्स क्लब। आतापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्या लालबाग स्पोर्ट्स क्लब आणि विशेष म्हणजे सलामीच्या जोडीने तो केलेला आहे विक्रम। बिन बात क्या बात है, बिगिट केला जातो पुन्हा एकदा, स्क्वेअर लेग मिड विकेट, स्क्वेअर लेग मिड विकेट, अक्षरशः ओम शिकारे ने मारलेले फटके ह्या झोनमध्ये सातत्याने जाताना पाहायला मिळाले। धावसंख्या आणि आपल्या आयुष्यातील या दोन्ही खेळाडूंची सर्वात मोठी पार्टनरशिप देखील पाहायला मिळते आणि तुम्ही आम्ही साक्षीदार आहात सिद्धेश गोटणकरला आणि ओम शिकारेला, मात्र ही मोठी सेवा पार्टनरशिप पाहत असताना
धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते 60 धावांवर। सिद्धेश गोटणकर, ओम शिकारे अक्षरशः तुटून पडलेले आहेत म्हणेल, परंतु गणेश क्रीडा मंडळ यांच्या विरुद्ध आक्रमण केले, त्यांची फलंदाजी आहे, त्यांच्याकडे देखील चांगले फलंदाज आहेत, परंतु सध्या लालबाग स्पोर्ट्स क्लबचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालत आहेत। तर नक्कीच संजोग आणि राज काल जो रेकॉर्ड झाला होता तो रेकॉर्ड या ठिकाणी सलामीचा देखील तोडलाय, आणि सर्वाधिक मोठी धावसंख्या करण्याचा देखील एक रेकॉर्ड लालबाग स्पोर्ट्स क्लब त्यांच्या माध्यमातून तोडला गेला आहे। मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार, क्या बात आहे। तर धावा 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 आणि धावा ह्या मात्र या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून केल्या गेलेल्या आहेत, आणि अक्षरशः धावांचा साधा सुद्धा नाही तर मुसळधार पाऊस पडलाय। विकेट केला जातो, दिशा मात्र आता वेगळी आहे, परंतु फटका अतिशय सुंदर ओम शिकाऱ्याच्या माध्यमातून। धावसंख्या दोनने पुढे गेली आणि धावसंख्या झाली होती बिनबाद बिनबाद 66 धावांची खेळी, आणि या खेळीसाठी टाळ्या तर झाल्याच पाहिजे। 66 धावा बिनबाद 66 धावा, आणि या दोघांच्याही आयुष्यातील हा दिवस ते कधी विसरणार नाहीयेत, कारण ज्या दिवशी हा विक्रम झालाय। रन किती उलट लिहिले काय? 15 चेंडूत 15 धावा, आणि ओम शिकारे 22 चेंडू मध्ये 45 धावा। एक इतिहास घडवला गेला या मैदानातील, नवे नवे तर ही वास्तू इतिहासासाठीच प्रसिद्ध आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाचा इतिहास लिहिला, याच जागेवर गेली 85 वर्ष आपण पाहतोय, गेली 85 वर्ष लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपण या ठिकाणी पाहतोय, आणि संपूर्ण महाराष्ट्रभराच्या नजरा या ठिकाणी लागलेल्या असतात। परंतु आज जे कार्यकर्ते जे अथक परिश्रम करतात, गर्दीचं नियोजन करतात, दिवस रात्र मात्र श्री गणेशाची सेवा करतात, लालबागच्या राजाची सेवा करतात, परंतु आज त्यांच्यासाठी ही एक स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आयोजित केली आहे, आणि खऱ्या अर्थाने खेळाडू किती आतुर असतात आणि मैदानात उतरल्यानंतर त्यांचा जोश पाहण्यासारखा आहे। तर खऱ्या अर्थाने एक जबरदस्त कामगिरी खऱ्या या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून झाली, एक विक्रम प्रस्थापित झाला। 66 धावा विजयासाठी 67 धावांची आवश्यकता आहे, परंतु क्रिकेटच्या खेळात असे कित्येक विक्रम आपण मोडलेले देखील पाहिलेले आहेत। 434 धावांचा विक्रम 3.5 तासात तुटला गेला होता, तर पाहूया आता काय होत आहे। विक्रांत जाधव आणि कंपनी कशा प्रकारची गोलंदाजी करते, परंतु गणेश क्रीडा मंडळ देखील काहीच कमी नाहीये, त्यांच्याकडे देखील ताकदवर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी दोन्ही संघांना समसमान संधी असते। पहिला डाव संपतोय, जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी काही कालावधीसाठी थांबतोय आणि तुम्हाला घेऊन जातोय श्याम सरांकडे। धन्यवाद चंदू। चंदू सही कहा आपने, क्योंकि जो टैलेंट आज नजर आ रहा है, मैंने ओमकार देसाई को देखा, लेकिन आज मैंने ओम को देखा, क्या बल्लेबाजी की। लोकल खिलाड़ी है, शानदार बैटिंग हुई, कोई भी गेंद उन्होंने बिप नहीं किया, हर एक गेंद को लेग साइड में मारा। रन बनाने का जो बुखार उन पर था बहुत जबरदस्त था, शानदार बैटिंग। और मैं कहूंगा कि फिर से कहूंगा जो यहाँ पर दर्शक बैठे हैं, इन दोनों जोड़ों के लिए फिर एक बार जोरदार तालियां तो बजना ही चाहिए। शानदार बैटिंग, आउटसाइड साइड बैटिंग उन्होंने की। अब देखते हैं मैदान के अंदर किस प्रकार अब इन 67 रनों का पीछा होता है। आइए आंखों देखकर हाल आपके सामने बेलने के लिए नरेंद्र सर के नरेंद्र सर। तर यानंतर राजेश शिवाजी युवा प्रतिष्ठान आणि उदयानंद यांचा सामना होईल, तदनंतर जर पाहिलं तर बाल शिवाजी क्रिकेट क्लब आणि राष्ट्रीय सेवा मंडळ, आणि उद्या मात्र पहिला सामना असणार आहे हनुमान सेवा मंडळ आणि बाल विकास मित्र मंडळ, तदनंतर सामना असेल नंतर एक सामना असेल त्यातील विजेता। तर जशी दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल पुन्हा एकदा श्याम सरांकडे। धन्यवाद 36 चेंडू आणि सदुसष्ट धावांचं आव्हान ठेवलं ते लालबाग स्पोर्ट क्लब या संघाने गणेश क्रीडा मंडळाला, आणि सलामीची जोडी गणेश क्रीडा मंडळाची तन्मय आणि शुभम
स्ट्राइक एंड लो पाहिजे तो तन्मय आणि नॉन स्ट्राइक एंड लो पाहिजे शुभम. पहिला चेंडू गोलंदाज व्हाईट ने सुरुवात करतोय. ओम शिकारे ज्याने घनागती फलंदाजी केली, पाच धावा कमी पडल्या अर्धशतकासाठी ओम्सला. आणि आता मात्र पंचांच्या डाव्या हाताकडून उजव्या गोलंदाजी करतोय ओम, सामना करतोय तन्मय. हा मात्र खोलवर चेंडू शॉर्ट अष्टकाच्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्रक्षण मात्र दरम्यान एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा मैदानातल्या मैदानात धावून घेतल्या आहेत. दोन धावा तन्मयाने 67 धावांचं आव्हान आहे. धावसंख्या धाव फलका दिशा तर 3. षटकातला पुढील चेंडू ओमचा तन्मयाला. हा मात्र खोलवाटाचा चेंडू लॉंग ऑन चड्डोक्यावरून. मात्र दोन धावांसाठी धावसंख्या 2 धावाची भर पडते. धावसंख्या तर 5. आणि सुरुवातच आजच्या दिवसाची चंदू आणि धनंजय ही घणागती झाली होती. हर्षद घाडे यांनी घणागती फलंदाजी केली आणि त्याचीच प्रत्यक्ष आता आपल्याला हळूहळू पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघाच्या खेळाडूंकडून गणेश क्रीडा मंडळाचे प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षामध्ये या. गणेश क्रीडा मंडळाचे प्रतिनिधी आणि ऑक्टोबर हिट ज्याप्रमाणे सुरू झाले त्याचप्रमाणे हिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चौकार आणि षटकारांची हिट. षटकारला पुढील चेंडू ओम याचा तन्मयाला. फुल टच चेंडू लेगच्या दिशेने प्रेक्षकांमध्ये एका धावासाठी बंडी आणि या बंडीने धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते ती 6 धावा. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे तो गणेश क्रीडा मंडळासाठी, कारण का 67 धावांचं मोठं असं बलाढ्य असं आव्हान आहे आणि ते पार करायचं त्यांना. त्याचा सामना करतोय तन्मय. आता मात्र पुन्हा फलटाच पद्धतीचा चेंडू, कोलवटाचा चेंडू त्याला मात्र लेगच्या दिशेने स्टायलिश शॉट. दोन धावांसाठी तन्मयाच्या बॅटमधून धावसंख्या 2 धावची भर पडते. धावसंख्या होते 8. कृपया मैदानाच्या बाहेर ते चेंडू गेले होते. कृपया गणेश क्रीडा मंडळ सहकारी कृपया चेंडू आणून द्यायचं, सहकार्य करायचंय. आपलं सहकार्य लाख मोलाचं. दरम्यान शक्यतला पुढील चेंडू ओम्याचा. फुल टच चेंडू समाचार घेतोय लेगच्या दिशेने. मात्र दोन धावांसाठी धावसंख्या 2 धावची भर पडते. धावसंख्या होते 2 अंकी म्हणजे 10. 10 धावा झाल्या 67 धावांचा पाठला करत असताना 5 चेंडू मध्ये 10 धावा. पाच चेंडू मध्ये आतापर्यंत धावसंख्या धावफलका दिसत त्या 1-2 ओम्याचा एक चेंडू फिरला काय. पहिला चेंडू वाईट होता. एक चेंडू शिल्लक आहे. तन्मय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला साथ देतो तो शुभम. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. खोलवटाबद्दल फुलट चेंडू तर समाचार घेतोय लेगच्या दिशेने टोलत आहे. एक धाव मिळेल, षटक संपत आहे. 11 धावा धावफलकावर दिसत आहेत आणि प्रत्येक षटकामागे 11 धावांची सरासरी या ठिकाणी ठेवायची आहे. 11-12 धावा गुटायच्या आहेत या ठिकाणी गणेश क्रीडा मंडळाला. त्याप्रमाणे 11 धावाने चांगली सुरुवात या ठिकाणी तन्मयाची. 6 चेंडू मध्ये 11 धावा. आता मात्र 30 चेंडू मध्ये 56 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 5 षटक 56 धावा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. कोणता खेळाडू कोण येतोय लाल बाग स्पोर्ट क्लबचा पाहूया. रोहन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. पंचांच्या डाव्या हाताकडून चेंडू. पंचाच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेट माराकडे.
वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरा षटक टाकणारा रोहन आणि त्याचा सामना करेल सलामीवीर शुभम गणेश क्रीडा मंडळाचा. 30 चेंडू 56 धावा. हा पिचमध्ये चेंडू घेऊन ठेवला होता लेगच्या दिशेने, चेंडू जातो तो जवळजवळ सीमारेषे जवळ होता, मात्र 2 धावा मिळतील त्या शुभमला. खातं उघडतो वैयक्तिक आणि धावसंख्या 2 धावाची भरभरते, धावसंख्या 13. षटकातला पुढील चेंडू रोहनाचा कोरोना टप्प्याचा चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न फसतो आहे आणि एक निर्धाव चेंडू टाकतो रोहन आपल्या संघासाठी. या झटपट क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडूला फार महत्व आहे, कारण का 30 चेंडूमध्ये 56 धावा करायच्या होत्या जेव्हा षटक सुरू झालं तेव्हा. हा पिचमध्ये चेंडू घेऊन बॉल मारण्याचा प्रयत्न पाहुया झेल येतो का आणि सुरू कसं झेल घेतो यष्टीच्या मागे. विक्रांत जाधव आणि झेल पाहून तंबूत परत शुभम तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येतो नवीन आलेला फलंदाज. प्रतीक केदारी नवीन आलेला फलंदाज. आता मात्र पूर्ण मदार सलामीवीर तन्मय याच्यावरती आहे गणेश क्रीडा मंडळाची. सामना करायला तो दुसरा षटक टाकणाऱ्या रोहनाचा अपिचपते चेंडू स्टायलिश शॉट मारतोय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. धावसंख्या 2 धावाची भर पडते, प्रत्येक चेंडूवरती धावा कुठण्याचा प्रयत्न करतो तो तन्मय. धावसंख्या दाखल करते 15. प्रत्येक चेंडूवरती धावाची आवश्यकता गणेश क्रीडा मंडळाला. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकतोय तो रोहन. सामना करतोय तन्मय. हा मात्र घेऊन मारण्याचा प्रयत्न फसतोय, लवकर खेळतोय. सरळ चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर यशच्या ग्लोव्समध्ये जाऊन विसावतोय निर्धाव चेंडू. आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू टाकले रोहनने षटकातला शेवटचा चेंडू. कोलवा टप्प्याचा आता मात्र स्टाईल फटका लेगच्या दिशेने मिडविकेट क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या 2 धावाची भर पडते, षटक संपतंय 2 षटकाखेर. धावसंख्या दाबली करते 17 धावा. 17 धावा 24 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता गणेश क्रीडा मंडळाला. थोडस दोन्ही फलंदाज हिजगुज करताना आणि कर्णधाराचा कानमंत्र घेऊन 12 खेळाडू मैदानामध्ये दोन्ही संघानं खेळाडूंना काही कानमंत्र दिलाय. बघूया कानमंत्राचा काही उपयोग होतो का तिसऱ्या षटकामध्ये, कारण 3 4 5 6 ही जी 4 षटकं आहेत ती अतिशय महत्वाची गणेश क्रीडा मंडळासाठी, कारण 67 धावांचं मोठं आव्हान आहे. हॅलो. आणि आता मात्र 30 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता. विक्रम वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येतो विक्रांत जाधव पंथांच्या डाव्यात म्हणून. आपल्या चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न, चांगली सुरुवात विक्रांताजी. हा मात्र खेळपट्टीवर आपल्याला चेंडू ऑफच्या दिशेने ठेवला होतोय 2 धावांसाठी. प्रतीक धावसंख्या होती ती 19 धावा. 1 गडी बाद 19. आता मात्र चांगलं चित्र दुर्जैवीरित्या बाद होतो. तन्मय सारखा हुकमी एक्का धावा देऊन तंबूत परततोय आणि मोठा झटका लागतोय गणेश क्रीडा मंडळाला. प्रत्येकाने लेगच्या दिशेने डोलावलेला फटका क्षेत्रविषयीच्या हातात चेंडू असताना धावत होतं तन्मय आणि धावबाधून तंबूत परतोय.
ललित नवीन अल्ला फलंदाज ललित प्रणित वाडकर नवीन अल्ला फलंदाज आणि आता मात्र जेलबाद होतून त्यांनी परत प्रतीक गणेश क्रीडा मंडळाचे कबाडू एक फलंदाज तंबूचा रस्ता करतायत हजेरी लावतायत खेळपट्टीवर येऊन आणि आतापर्यंत चार गडी बाद धावसंख्या धावबल करती 19 धावसंख्या 21 संख्या 23
चार षटकार खेले, धाव संख्या 23। संख्या 24। सात गड़ी बाद 24 धावा। Thank you.
बहुत बढ़िया परफॉर्मेंस रहा लालबाग स्पोर्ट्स क्लब का और उन्होंने ये मुकाबला जीता। खरोखर अप्रतिम या ठिकाणी सामना पाहायला मिळाला, खास करून ओम यांनी सुरेख खेळ या ठिकाणी केली, त्याच्या जोरावरती हा सामना जिंकला गेला। युवानंद जो सामना आहे तो उदयनंद सेवा मंडळ आणि राजेश शिवाजी युवा मंडळ यांच्यामध्ये सामना होणार आहे। हे युवा प्रतिष्ठान हा मंडळ आहेत आणि या दोघांमधला आपण आता क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत। दोन्ही संघ